विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये पुण्यातल्या काही मतदारसंघामध्ये आपण तिहेरी लढत पाहतोय अशीच काहीशी तिहेरी लढत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता भैरट यांच्या विरोधामध्ये भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे या दोन्ही उमेदवारांच्या मध्येच आता अपक्ष उमेदवार देखील आहेत मनीष आनंद आपण या संदर्भातच बोलणार आहोत दत्ता भैरट यांच्याशी दत्ता भाऊ काय सांगाल तिहेरी लढत पाहायला मिळते तुमची लढाई नेमकी आता कोणाशी असणार नाही पहिल्यांदा मी दुरुस्ती करतो ह्याच्यामध्ये तिरंगी लढत नाही हे दुरुंगीच लढत आहे ही, ही भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्येच लढत आहे आणि ती तशीच राहणार आहे मागच्या वेळेला मी थोड्याशा मतानं पराभूत झालो होतो तो, तो सगळा मी आता तो बॅकलॉग जो आहे तो भरून काढलेला आहे आमच्या बरोबर आता महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट आहे शिवसेना आमच्या बरोबर आहे मागच्या वेळेला शिवसेना आमच्या बरोबर नव्हती त्याच्यामुळे ती एक मोठी ताकद वाढलेली आहे आपची ताकद वाढलेली आहे तो मागच्या सगळा हे लॉग बॅकलॉग आहे तो आम्ही भरून काढलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे अपक्षी जे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत ते काँग्रेसचे नाही आहेत त्यांना काँग्रेस पक्षानं निलंबन केलेले आहे दोघा नवरा कोन्हा काँग्रेसमधून काढलेलं आहे त्यांना निलंबन केलेलं आहे त्याच्यामुळे ते अपक्ष आहेत आणि ते अपक्ष जे आहेत ते ते भाजपच म्हणून काम करतात ते अपक्ष म्हणून करत नाही ते भाजपला फायदा व्हावा म्हणून त्यांच्यामध्ये अंतर्गत काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे ते काम करतात थे। हा थेट थेट आरोप तुम्ही करताय का त्यांच्यावरती की ते भाजपला सपोर्ट करून करणार आहेत म्हणून अपक्ष लढाई लढाई लढतात नाही ह्याच्यामध्ये आम्हाला खात्रीलायक माहिती मिळालेली आहे की सध्याचे जे स्थानिक आमदार आहेत यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या माध्यमातूनच ते भाजपला मदत होईल अशा हिशोबाने ते, ते उभे राहिलेले आहेत तुमच्या ना अपक्ष उमेदवाराला काहीच हे नाहीये की अपक्ष उमेदवार तुमच्या नजरेमध्ये काहीच नाहीये तुमची लढाई थेट भाजपची आहे माझी लढाई थेट भाजपची आहे अपक्षाच्या संदर्भात अजिबात नाही आम्ही त्यांना कुठं ह्याच्यातही धरत नाही आणि अपक्षाला कोणी साथ देत नाही अपक्षाला कोणी मतदान करत नाही मग तुमचा अजेंडा आता ठरलेला आहे की तुम्ही भाजपच्याच विरोधात लढणार आहात हो भाजपच्याच विरोधात आमची लढाई आहे कसं असणार आहे आता हे सूत्र कसं असणार आहे कारण तुम्ही मागाशीच म्हटलात की खूप कमी मतांनी तुम्हाला फरकांनी तुम्हाला मागच्या वेळेस पराभव स्वीकारावा लागला होता आता अपक्ष जरी तुमच्या नजरेमध्ये काहीच नसले तरी आता तुम्हाला खूप जोर लावावा लागेल ला असं वाटतंय नाही आम्ही त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही प्रचाराचं शेड्यूल तयार केलेलं आहे महाविकास आघाडी आपची आणि बाकी इंडिया लायन्सची पूर्ण ताकद माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळे मागे जो काही प्रभाव थोड्या मतानं झाला त्याची अजिबात चिंता नाही आहे आम्ही हे सगळं भरून काढलेलं आहे माझी लढाई सरळ सरळ आहे ह्याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की ह्या वेळेला विजय आमचाच होईल आमची रणनीती ठरलेली आहे आमचा दहा दिवसाचा पुढच्या दहा दिवसाचा प्लॅन पण ठरलेला आहे त्याप्रमाणे त्या प्रमाणे आमचा अजेंडा पण ठरलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहोत आमची दिशा काय असणार आहे आमचं ह्या शिवाजीनगर साठी विजन काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ठरलेल्या आहेत फटका बसणार नाही अजिबात नाही बसणार त्याची काळजी पण आम्ही करत नाही आणि अजिबात बसणार नाही अगदी शंभर टक्के खात्रीने सांगतो मी तो काय विजयाची भीजाज, निश्चिती वाटते हा नक्कीच नक्कीच आम्ही खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्या पॉझिटिव्ह जो स्वभाव आहे माझा त्याच्यामुळे मला खात्रीच आहे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर मतदानावर मतदानावर मतदार, मतदार जे आहेत त्यांच्यावर माझी पूर्ण खात्री देता देता। आहे की ते पूर्णपणे मला आता तर हे होते महाविकास आघाडीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दत्ता भैरट नक्कीच ही लढत तिरंगी नसून भाजपच्या विरोधात आमची लढाई आहे असं अशी प्रतिक्रिया दत्ता भैरट यांनी दिली सोनाली भालेसेन पोलीस न्यूज पुणे